नमस्कार, मीडिया गायकवाड तारांकित यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं आपलं स्वागत आहे, मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण मातोश्री भोजनालय शुद्ध शाकाहारी अँड कोल्ड ड्रिंक्स बाळासाहेब ठाकरे चौक उपकार भेट देत आहोत आणि जे जे प्रोप्रायटर आहेत कपिल रेड्डी अण्णा या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत। पाहूया आपण भोजनालय चालू आहे आणि या भोजनालयामध्ये भरपूर अशी विद्यार्थी गोड तयार जेवण देत असतात, भोजन करत असतात। तर आज आपण मातोश्री भोजनालय शुद्ध शाकाहारी आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी सकाळ आणि संध्याकाळ दोन टाईम तशाच प्रकारे कर्मचारी वर्गसुद्धा त्या गोकुंदा किनवट या ठिकाणी जे बाहेरून आलेले जे कर्मचारी असतात विद्यार्थी असतात त्यांनी या ठिकाणी जेवण घेत असतात आणि जेवण भात पोळी वरण चटणी असे बोलण्या जेवणामध्ये ताट असते जेवणामध्ये या ठिकाणी अतिशय चांगलं असं जेवण आपल्याला पाहायला मिळत आहे। मातोश्री भोजनालय गोकुंदा किनवट आणि या किनवट हा जो तालुका आहे भोल आदिवासी तालुका आहे या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी अभ्यास करण्यासाठी स्पर्धात्मक तयारी करण्यासाठी या ठिकाणी मुलं गोकुंद्यामध्ये राहत असतात आणि सर्वांना अभ्यास करण्यासाठी वेळ जास्त मिळावा या उद्देशाने सर्व जे विद्यार्थी आहेत जे मेस लावत असतात खानावळ लावत असतात त्या अनुषंगाने या ठिकाणी विद्यार्थ्यांना अतिशय चांगलं असं मापक दरामध्ये भोजन दिलं जात आहे। आपल्यासमोर या मातोश्री भोजनालयाचे प्रोप्रायटर आलं कपिल अण्णा रेड्डी आहेत आणि त्याच्याशी बोलूया। जय महाराज, जय महाराज। माझं एक इथं गोकुंद्यामध्ये मातोश्री भोजनालय आहे आणि माझ्या भोजनालयामध्ये 100 मुलं राहतात आणि हा केस झाले 12 वर्षाचा खूपच छान 12 वर्षापासून चालू आहे आणि इथं आदिवासी असल्यामुळे गरीब मुलं येतात आणि मला एक समाजकारणाचा छंद आहे असल्यामुळे मी राजकारण करत एक समाजकारण अतिशय चांगली भूमिका आहे तुमची आणि मला जीवन देतो। धन्यवाद। बघा, राजकारण करत करत थोडंफार समाजकारण यातून या उद्देशातून कपिल अण्णा रेड्डी यांनी अतिशय गेल्या 12 वर्षापासून अवरितपणे त्या ठिकाणी त्यांनी मुलांना जेवण देत असतात। खूपच छान बाब आहे, कौतुकास्पद बाब आहे, कारण की आणि कोविड-19 काळामध्ये त्यांनीसुद्धा बरेच बाहेरून आलेले जे व्यक्ती आहेत माणसं आहेत अडकलेली माणसं होते त्यांना पण त्यांनी मोफत असं टिफिन देणे अन्न देणे त्यांना पुरवण्याचं काम त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे, उल्लेखनीय कार्य केलेलं आहे। त्या गोकुंदा किनवट शहरामध्ये अतिशय गेल्या 12 वर्षापासून त्यांनी अतिशय छान असं काम त्यांचं चालू आहे, सेवा देणं चालू आहे। अन्नदान हे सर्वात मोठं दान असते, श्रेष्ठ दान असते, त्यामुळं मुलांना अन्नदान करणं अन्न खाऊ घालणं भोजन देणं ही खूप मोठी बाब आहे, कारण की खूप मोठी सेवा आहे असं मला वाटते। म्हणून त्यांना खूप खूप त्यांच्या कार्याला शुभेच्छा आहेत, त्यांचं अभिनंदन, धन्यवाद। जय महाराज। या ठिकाणी मातोश्री भोजनालयामध्ये काही विद्यार्थी आहेत बाहेरून आलेले, ते मेसमध्ये जेवण करत आहेत, खानावळमध्ये दररोज जेवण घेत असतात। पाहूया आपण जेवणामध्ये चपाती आहे, भाजी आहे। पाहूया तुझं नाव काय पडत, नाव सांग तुझं नाव सांग। कोण्या बाजू आहे तू? शिक्षण म्हणजे कुठल्या वर्गामध्ये आहेस? 11वीला। सायन्सला की आर्ट्सला? अच्छा अच्छा। कॉलेज केव्हापासून इथं तू इथं जेवण म्हणजे मेस लावली आहे? अच्छा, जेवण तुला कसं वाटतं इथलं? छान। बघा, विद्यार्थ्यांची पण अतिशय चांगली प्रतिक्रिया आहे या ठिकाणी, विद्यार्थी म्हणत आहेत जेवण अतिशय चांगलं आहे। आणि तू नवळ तू कोणत्या वर्गात आहेस? कोण्या बाजू आहे तू? तुला किती वर्षापासून म्हणजे इथं आहे? 1 वर्ष। कसं काय वाटतं जेवण वगैरे? अच्छा अच्छा। विद्यार्थ्यांची पण अतिशय चांगली प्रतिक्रिया आहे, कारण
या ठिकाणी मुलांना जेवण अतिशय चांगलं दिलं जात आहे असं दिसून येत आहे. खूप छान, धन्यवाद.